अकोल्यात बियाण्यांसाठी शेतकऱ्याने कृषी सेवा केंद्रावर तुफान गर्दी केली होती. 46 डिग्री तापमानातही शेतकरी आणि शेतकरी महिला बियाण्यांसाठी कृषी केंद्रावर रांगेत उभे होते. काही कृषी सेवा केंद्र 10:30 वेळ झाल्यावरही कृषी सेवा बंद होते. शेतकरी उन्हा ताटकाळात कृषी सेवा केंद्राबाहेर केंद्र उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र कृषी केंद्र चालकांनी केंद्र उघडलेच नव्हते. विशेष म्हणजे कृषी विभागाचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. उन्हात ताटकाळत शेतकरी वाट पाहत होते, तर शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्रावर पाणी आणि सावलीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नव्हती. शनिवारी अकोला जिल्हाधिकारी यांनी उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. तर प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश प्राप्त झाला, तर त्यानुसार 25 ते 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. उष्मघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होणे, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 आदेश करण्यात येत असल्याचे आदेशासह म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंग मेहनत करणारे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही, तर कामाच्या ठिकाणी उष्मघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कूलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी, प्रथमोपचार पेटी ठेवणे याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार असल्याचं म्हटलं आहे. तरी दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांची बियाण्यासाठीची गर्दी उसळली, पण कृषी सेवा केंद्रावर कुठलीच सुविधा दिसून आली नाही. उन्हाची तीव्रता पाहता शासनाने 8:00 कृषी सेवा केंद्र उघडण्याचे आदेश करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आम्ही बाहेकर कृषी सेवा केंद्राच्या बाहेर उभे आहे. सध्या बघा सर, 11:30 आहे तरी दुकान उघडलेलं नाही आहे. अद्याप एकाएकडे 144 लागू आहे आणि या कंडिशनमध्ये अजित 155 बियाण्यासाठी सगळे कास्तकार बाहेरच्या दूरदूरच्या खेड्यातून आलेले आहेत. तरी आमची शासनाच्या मार्फत विनंती आहे की हे 10:30-11 दुकान न उघडता 8:00 हे जो मॉब आहे तो 8:00 दुकान उघडवून थोडीशी हेल्प करा. एकाईकडे 144 लागू आहे आणि शासन जे मदत करत आहे काही कृषी सेवा केंद्राच्या दुर्लक्षितेमुळे हा फार म्हणजे कास्तकारांना त्रास होत आहे. तरी यावर लवकरात लवकर उपाय योजना करावी व या माध्यमातून शेतकऱ्यांना होत असलेला त्रास हा कमी करावा. धन्यवाद. आता आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात. कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये, पेट्रोल पंपावर, शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये, कपड्याच्या दुकानांमध्ये, मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता. अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10x10 रूमची आग विझवतो. आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो. अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत. अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस, श्री साई गजानन लॉन, बाळापूर नाका येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.